अनेक तारकातील चमकणारा तो तारा होता, अनेक तारकातील चमकणारा तो तारा होता, दिन दुबळ्यांच्या हिताचा तो सहारा होता। कधी नव्हता एक, कधी नव्हता एक, तो अनंत होता, ग्रीष्मातही फुलून येणारा तो वसंत होता, ग्रीष्मातही फुलून येणारा तो वसंत होता। नमस्कार बंधूंनो, मी गजानन हौसाजी कवाने वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या 107व्या जयंती निमित्ताने माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो। वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै इसवी सन 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसदमधील एका छोट्याशा गहुली या गावी झाला। आई होनुबाई व पिता फुलसिंग यांच्या संसारवेलीला आलेलं हे पुष्प एवढं सुगंधी होतं की ज्यानं महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या जगाला आपल्या कार्यानं दरवळून टाकलं। एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेले असताना आणि कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे ही खरोखर आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल। गौली गावात शिक्षणाची सोय नसल्याने शेजारच्या गावी पायी चालत जाऊन त्यांनी शिक्षण घेतले व पुढे नागपूरची नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली। अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक लढा, त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या कार्याचा वसंतरावांच्या मनावर प्रचंड प्रभाव पडत गेला। नागपूर हे त्या काळचं सामाजिक व राजकीय चळवळीचं केंद्र मानलं जायचं। अशा या वातावरणात त्यांची राजकीय व सामाजिक जडणघडण झाली व पदवीनंतर त्यांनी पुढे LLB ची पदवी प्राप्त केली। पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली केली। आकर्षक व्यक्तिमत्व, मन मिळाऊ स्वभाव, गरीब गरजू माणसांना मदत करण्याची वृत्ती, त्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले। नंतर त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी वत्सलाबाई या ब्राह्मण समाजातील मुलीबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि जीवनातील पहिली क्रांती वसंतरावांनी केली। त्या काळी आंतरजातीय विवाह आणि नोंदणी पद्धतीने विवाह म्हणजे याला क्रांतीच म्हणावी लागेल ना। परंतु त्यांच्या यशस्वीतेला हातभार लावला ते वत्सलाताईंनीच। शेती आणि शेतकरीच त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते। जगाचा पोशिंदा जगला पाहिजे हा एकच मनी ध्यास होता। आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा सपाटा वसंतरावांनी लावला होता। जनमानसातील प्रसिद्धीमुळे 1952च्या विधानसभा निवडणुकीला वसंतराव पहिल्यांदाच उभे राहिले व निवडूनही आले आणि उपमंत्रीही झाले। महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूल हे महत्त्वाचे खाते देण्यात आले। मारुतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक यांना पुसटही कल्पना नव्हती की मला मुख्यमंत्री पद मिळेल। त्यानंतर 1963 ते 1975 अशी सलग 11.25 वर्ष ते मुख्यमंत्री म्हणून राहिले। महाराष्ट्राच्या राजकारणात सलग 11.25 वर्ष मुख्यमंत्री राहणं ही काय सोपी गोष्ट नव्हती। हल्ली आपण पाहतो ग्रामपंचायतीची 5 वर्षसुद्धा 2.5-2.5 विभागणी करून त्यातही गलथान कारभाराने आज आपण पाहतच आहो। मित्र हो, कुणाच्या मर्जीवर नाही, ऐशो आरामाच्या खुर्चीवर नाही, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या मनावर अधिराज्य करणारा पहिला मुख्यमंत्री माझा वसंतराव नाईक होय। हे करत असताना असंख्य संकटांना सामोरे जावे लागले। 1972चा दुष्काळ असो, अन्नधान्याचा तुटवडा असो, मजुरांना काम मिळत नव्हते, विरोधकांना सामोरे जावे लागत होते, उपासमारीची वेळ आली होती। अशा महत्त्वाच्या क्षणी रोजगार हमी योजना प्रत्यक्ष अंमलात आणून रोजच्या रोज किमान 10 लाख हातांना काम देणारा निर्णय अंमलात आणला। एवढेच नव्हे तर कापूस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक होत होती म्हणून शेतकऱ्याच्या मागे ठामपणे उभे राहून हमी रक्कम देऊन एकाधिकार कापूस खरेदी योजना अशी देशातील पहिली विलक्षण योजना राबवली। ज्वारीचे भाव कोसळले तेव्हा हताश न होता चला बाजारात उतरून ज्वारी खरेदी करूया आणि ती ज्वारी रेशन दुकानावर स्वस्त दरात वाटप करूया असे सहज सांगून ज्वारी खरेदीची यंत्रणा उभारली। हे करत असताना भरपूर आंदोलनही झाली। एकदा तर 5 रुपयाचे गोडतेल 7 रुपये किलो झाले तर वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रालयाच्या दारात शेकडो महिला लाटणे घेऊन फतकल मारून बसल्या। हल्ली महागाई गगनाला जाऊन भिडलेली आपण पाहतो पण आंदोलनाचा एक टिचभरही आवाज कुठे ऐकू येत नाही। पण वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झालेले सगळे प्रखर आंदोलनं त्यांनी अतिशय शांतपणे स्वीकारली, त्याचा प्रतिवाद कधी केला नाही, परिस्थितीवर मात करून सर्वस्वपणाला लावून काम केले, महाराष्ट्राला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली। अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी झालो नाही तर मला फासावर लटकावा असे शिवाजी पार्क येथे भाषणात सांगणारा पहिला मुख्यमंत्री होय।
आपल्या देशातील जनतेला खाण्यासाठी अमेरिकेतून मिलो हा गहू येत होता. तो गहू अमेरिकेत गुरांना खाऊ घालत असत. त्यानंतर PL 84 हाही त्याच स्वरूपाचा गहू अमेरिकेतून आयात करावा लागत होता. अन्नधान्यातील ही परावलंबिता नाईक साहेबांना सहन झाली नाही. त्यामुळे संकरित ज्वारीचे बियाणे शेतकऱ्याने स्वीकारावे हा आग्रह त्यांनी लावून धरला. स्वावलंबी व्हायचे असेल तर अधिक उत्पादन देणारे वाण स्वीकारणे आवश्यक होते. या संकरित ज्वारी बियाण्याच्या विरोधात विरोधी पक्षाने असा अतिरेकी प्रचार केला की ही ज्वारी खाल्ली तर वंध्यत्व येते. इथपर्यंत अपप्रचार झाला, पण जेव्हा एकरी 10 पोते ज्वारी पिकू लागली आणि त्याचा कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही हे स्पष्ट झाले, तेव्हा नाईक साहेबांच्या अथक श्रमाचे चीज झाले. पण त्याचवेळी नाईक साहेबांच्या मनात एक महत्त्वाचा विचार घोळत होता. तो म्हणजे जसे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय बियाणे महामंडळ, तसे महाराष्ट्रात राज्य बियाणे महामंडळ स्थापन झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची निर्मिती केली. या महामंडळाचे प्रत्यक्ष कामकाज 1976 साली सुरू झाले, तरी पण त्याचा सगळा ढाचा, भाग भांडवल, आर्थिक तरतूद वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदी असताना करून ठेवली होती. एकदा एक गृहस्थ मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला त्यांच्याकडे आला. त्यांनी नाईक साहेबांच्या हातात अक्षता ठेवल्या, तर त्या अक्षता त्यांनी पुन्हा अक्षता पात्रात टाकल्या आणि सदर गृहस्थाला हसत हसत म्हणाले, ह्या अक्षता फुकट घालू नका रे, एक एक दाना निर्माण करताना शेतकऱ्याने घाम गाळलेला आहे. असे सांगून नाईक साहेबांनी शेतीच्या कष्टाचे सगळे तत्वज्ञान एका वाक्यात सांगून टाकले. 1972 दुष्काळात वसंतराव नाईक गावागावात फिरत होते. असेच एकदा उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट या गावात वसंतराव नाईक एका शेतकऱ्याच्या घरी बसले आणि त्या शेतकऱ्याने गूळ आणि एका फुलपात्रात पाणी आणून समोर ठेवले. घरातला एक तरुण धावत आला आणि म्हणाला, ते पाणी गढूळ आहे, कोका कोला घेऊन येऊ का? नाईक साहेब म्हणाले आणि ते शब्द ऐकतच राहिले, तुमच्या गावात कोका कोला आला पण आम्ही शुद्ध पाणी देऊ शकलो नाही, हा माझा पराभवच म्हणावा लागेल. नाईक साहेबांनी कोका कोला घेतला नाही, दुसरा ग्लास मागवला, खिशातला रुमाल काढला, तो दुसऱ्या ग्लासावर ठेवून ते पाणी त्यांनी गाळून घेतले. गुळाचा खडा त्यांनी तोंडात टाकला. पुढील प्रवासाला निघताना त्या शेतकऱ्याला म्हणाले, पुढच्या वेळी येईल तेव्हा नळाचे स्वच्छ पाणी तुमच्या गावात आलेले असेल. नाईक साहेब मुंबईला गेले, संबंधिताची बैठक बोलावली आणि त्यातूनच ग्रामीण पाणीपुरवठा योजना साकार झाली. गावागावात सिमेंटच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि खेड्यात नळाने पाणीपुरवठ्याची सुरुवात झाली. आणि या सर्व संकल्पनेमागे ईट गावातील हा प्रसंग होता. खरंच एवढा नेक, एवढा प्रामाणिक, एवढा दिलदार, एवढा पारदर्शी, इतका हळवा, एवढ्या दूरदृष्टीचा शेतीला जीव की प्राण मानणारा नेता पुन्हा मिळणार नाही. मित्र हो, प्रत्येक धावेला लाखो कोटी रुपये कमवणारे क्रिकेटर आज मी पाहिले आणि त्यांनी मारलेल्या प्रत्येक चौकार षटकारावर नाचणाऱ्या चिअर गर्ल्स पाहिल्या. पण आमचे वसंतराव नाईकांनी 1972 दुष्काळात मुख्यमंत्री निधीला मदत व्हावी म्हणून राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री संघ असा क्रिकेटचा सामना आयोजित केला आणि स्वतः त्या सामन्यात सलामीला फलंदाजी करून 16 धावा काढल्या होत्या आणि ती प्रत्येक धाव दुष्काळात होरपळणाऱ्या माझ्या शेतकऱ्यासाठी होती. या सामन्यातून मुख्यमंत्र्याच्या दुष्काळ निधीकरिता त्या काळात 2.5 लाख रुपये जमा झाले होते. म्हणून लाख वेळेस म्हणावे वाटते, राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर सहजपणे हात टाकणारा माझा वसंत होता. धुम्मस हातात घेऊन रस्ता कसा तयार करायचा हे शेतकऱ्याला पटवून सांगणारा माझा वसंत होता. शेतकऱ्याच्या घरात बसायला खुर्ची नाही तर ज्वारीच्या पोत्यावर अगदी सिंहासनाप्रमाणे बसणारा माझा वसंत होता. असा नेता उभ्या आयुष्यात कधीच स्वस्त बसला नाही, कामाचा सपाटा चालूच ठेवला. पुण्याच्या पानशेतच्या भीषण प्रलयानंतरचे पुनर्वसन असो, जिल्हा परिषद निर्मिती असो, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती असो वा कोयनेच्या भीषण भूकंपानंतर केलेले पुनर्वसन, ज्वारी खरेदी धोरण, 4 कृषी विद्यापीठाची स्थापना, कोराडी, पारस, खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्प, उजनी, जायकवाडी, अप्पर वर्धा, अरुणावती, पेंच ही धरणे, ग्रामीण विद्युतीकरण, खरंच त्यांच्या कार्याचा उलगडा करणे म्हणजे समुद्राच्या पाण्याचा अंत लावण्यासारखे होईल. अशा या महान महानायकाचा सिंगापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा अखेरचा श्वास थांबला. तेव्हा म्हणजे 18 ऑगस्ट 1979 त्यांच्या हातात सिंगापूरच्या शेतीमधील आधुनिक टपोऱ्या लिंबाचे एक रोपटे होते. हे रोपटे महाराष्ट्रात नेऊन लावायचे, त्याचा प्रचार करायचा असे ते हृदयविकाराच्या झटका येण्यापूर्वी सांगत होते. खरोखरच मरण जवळ असताना शेतकऱ्यांचाच विचार करणारा, शेती संपन्न झाली तर देश संपन्न होईल आणि शेती मोडली तर देश मोडेल, देशाचे आणि शेतीचे, माणसाचे आणि मातीचे इतके असल नाते सांगणारा आणि त्यासाठी सगळी हयातपणाला लावणारा असा हरित क्रांती प्रणेता पुन्हा होणे नाही,
एवढे बोलून मी माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय वसंतराव नाईक.